हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीसी टेक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. गव्हर्नर जनरल व व्हॉईसरॉय हा टॉपिक आपण सुरू केला होता, त्यामध्ये असणारा पुढचा भाग म्हणजे भाग दुसरा आपण प्रश्नोत्तरांच्या सिरीजमध्ये जो कव्हर करतो आहे तर तो आपण आज पाहणार आहोत. ठीक आहे, याच्यामध्ये बरेच महत्त्वाचे प्रश्न असतील. त्यानंतर आयोगाचे काही प्रश्नही आपण घेणार आहोत. आतापर्यंत विचारलेले कोणत्या टॉपिकवर, कोणत्या घटकावर आयोगाने प्रश्न विचारले तो भागही आपण पाहणार आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर अनअकॅडमी ॲप डाउनलोड केलं असेल तर नक्की डाउनलोड करा, कारण हे भारतातलं सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी बरेच एज्युकेटरचे फ्री प्लस पेड क्लासेस किंवा त्याचं प्लस क्लासेस म्हणतो ना, हे तुम्हाला पाहायला मिळतात. ओके, कंटिन्युअसली ते लेक्चर चालू असतात, तुम्ही त्या ठिकाणी सर्व लेक्चर्स पाहू शकता. फक्त अनअकॅडमी ॲप प्ले स्टोरवरनं डाउनलोड करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला सराव टेस्ट तर आहेत, त्याच लाईव्ह क्लासेस आहेत, सराव टेस्ट आहेत. प्रत्येक आठवड्याला नवीन बॅचेस तिथे किंवा बरेच कोर्सेस लॉन्च होत असतात. तुम्हाला ह्याच्यामध्ये अमर्यादित ॲक्सेस बघायला मिळतो, सराव सेक्शन बी तुम्हाला त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये. फक्त प्ले स्टोरवर जाऊन अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा, त्या ठिकाणी तुम्हाला बरेचसे लेक्चर्स पाहता येतील, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया. आपला प्रश्न आहे तो म्हणजे खालील वर्णनावरनं व्यक्ती ओळखा असं म्हटले. स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिस कायदा संमत करून परीक्षेची कमाल वयोमर्यादा 21 वर्षावरून 19 वर्ष केली. म्हणजे ही जी सिव्हिल सर्व्हिस कायदा मंजूर केला, ठीक आहे, आणि जी परीक्षेची कमाल वयोमर्यादा 21 वरून 19 कुणी केली होती, तर ती केली होती लॉर्ड लिटन यांनी. कुणी केली होती? लॉर्ड लिटन यांनी. 1878 त्यांनी ती कमी केलेली होती. ओके, लॉर्ड लिटन साहित्याच्या क्षेत्रामध्ये कोणत्या नावाने ओळखला जातो? तर तो नाव आहे ओवेन मेरिडिथ, या नावानं तो ओळखला जातो. लॉर्ड लिटन साहित्याच्या क्षेत्रामध्ये कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ओवेन मेरिडिथ या नावानं तो साहित्य क्षेत्रामध्ये ओळखला जातो, हेही तुम्हाला इथं माहीत असू द्या. ठीक आहे, लॉर्ड लिटन यांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे जेव्हा 1876-78 दुष्काळावर उपाय सुचवण्यासाठी एक आयोग नेमला होता, तर आयोग म्हणजे रिचर्ड स्टॅची आयोग. रिचर्ड स्टॅची आयोग हा एक आयोग नेमलेला होता त्यांच्या कार्यकाळात. कोणाच्या? लॉर्ड लिटन यांच्या कार्यकाळामध्ये. ठीक आहे, दुसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉर्ड लिटन यांच्याच कार्यकाळामध्ये 1 जानेवारी 1877, लक्षात घ्या, 1 जानेवारी 1877 दिल्ली दरबार, आणि या दिल्ली दरबारामध्ये राणी व्हिक्टोरिया जी होती, या राणी व्हिक्टोरियाला भारताची सम्राज्ञी म्हणजेच कैसर ए हिंद ही पदवी देण्यात आली होती. कोणती पदवी? कैसर ए हिंद या पदवीनं सन्मान केला गेला होता. लॉर्ड लिटन यांनी 1878 आणखी एक कायदा केला होता, तो म्हणजे देशी वृत्तपत्र कायदा, हाही त्यांनी केलेला होता, त्याच्यामुळे ते जास्त ओळखले जातात. ओके, 1878 त्यांनी शस्त्रबंदी कायदासुद्धा केला होता. लॉर्ड लिटन यांनी 1878 कोणता कायदा केला होता म्हटलं तर शस्त्रबंदी कायदा केलेला होता. हा एक घटक तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासू शकता. ठीक आहे, हा एक घटक थोडासा महत्त्वाचा आहे. ओके, ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नाला जाण्या अगोदर एमपीएससी ट्रिक्स या नावानं आपला टेलिग्राम चॅनल आहे, या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. लॉर्ड डफरिन यांच्या कार्यकाळात -- यांच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोगाची स्थापना 1886 केली. लोकसेवा आयोग म्हटलं तर चार्ल्स अचिसन यांचं नाव तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा, ते तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, जानेवारी 1886 उत्तर ब्रह्मदेश जो भाग आहे, उत्तर ब्रह्मदेशचा जो भाग आहे ना, तो भारतामध्ये विलीन करण्यामध्ये यांचं योगदान होतं. उत्तर ब्रह्मदेश भारतात विलीन केला याच्यामध्ये यांचं योगदान होतं. यांच्याच कार्यकाळामध्ये काँग्रेसची स्थापना झाली, म्हणजे 28 डिसेंबर 1885 म्हणतो आपण, काँग्रेसची स्थापना यांच्याच कार्यकाळात झाली. लॉर्ड डफरिन यांच्या पत्नी यांनी लेडी डफरिन फंड स्थापन केला होता. कोणता फंड स्थापन केला होता? लेडी डफरिन फंड. आणि या फंडाच्या माध्यमातून भारतीय स्त्रियांच्या आरोग्यासाठी याचा वापर केला गेला होता, हे लक्षात असू द्या. तर डफरिन म्हटलं काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा ती महत्त्वाची व्यक्ती होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्त झालेले पहिले भारतीय रमेशचंद्र मित्तर. काय नाव आहे? रमेशचंद्र मित्तर, हे लक्षात राहू द्या. आता दुसरा घटक लॉर्ड रिपन यांच्या कार्यकाळातला तुम्हाला बघावा लागेल. लॉर्ड रिपन यांनी मे 1882 स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला, म्हणून त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून ओळखलं जातं. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा लॉर्ड रिपन यांनी केला, आणि त्यानुसार जे जिल्हा लोकल बोर्ड आहेत किंवा तालुका लोकल बोर्ड आहेत ना, याची निर्मिती करण्यात आली. किंवा जिल्हा लोकल बोर्ड, तालुका लोकल बोर्डची निर्मिती कोणी केली असं जेव्हा विचारलं जाईल तेव्हा तुमचं उत्तर असलं पाहिजे लॉर्ड रिपन, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. हा एक घटक महत्त्वाचा आहे. ठीक आहे,
त्यानंतर लॉर्ड रिपन यांच्या कार्यकाळात झालेलं इल्बर्ट बिल विधेयक, म्हणजे जे 2 फेब्रुवारी 1883 इल्बर्ट विधेयक मंजूर करण्यात आलं, म्हणजे याच्यानुसार जे भारतीय न्यायाधीश आहेत त्यांना युरोपियन आरोपींचे खटले चालवण्याचा अधिकार देण्यात आलेला होता, हे तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. नागरी सेवा परीक्षेची कमाल वयोमर्यादा, जेव्हा लिट्टननं काय केलं होतं 21 वर्ण 18 केली होती, यांनी काय केलं 19 केली होती, 19 वर्ण पुन्हा त्याला 21 पर्यंत नेलं, म्हणजे नागरी सेवाची कमाल वयोमर्यादा 19 वरून पुन्हा 21 कुणी केली असेल तर ती लॉर्ड रिपन यांनी केलेली होती, हे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितरित्या लक्षात ठेवू शकता किंवा हा घटक महत्त्वाचा आहे. दुसरा घटक, मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, समजा आर्य महिला समाजाची स्थापना केव्हा झाली, आर्य महिला समाजाची स्थापना केव्हा झाली. आर्य महिला समाज म्हटलं तर लक्षात ठेवा 1882 हे तुम्हाला माहीत असू द्या, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, वायव्य सरहद्द प्रांताची निर्मिती खालीलपैकी कोणाच्या कार्यकाळात झाली. वायव्य सरहद्द प्रांत जेव्हा तुम्हाला म्हटलं जाईल तेव्हा तुमचं उत्तर काय असलं पाहिजे, लॉर्ड कर्झन यांच्या कार्यकाळामध्ये झाली. लॉर्ड कर्झन यांच्याच कार्यकाळामध्ये म्हणजे 1899 भारतीय चलन कायदा संमत करण्यात आला. लॉर्ड कर्झन यांच्या कार्यकाळामध्ये भारतीय चलन कायदा संमत करण्यात आलेला होता. 1900 त्यांनी काय केलं तर कोलकाता महापालिका विधेयक मंजूर केलं आणि जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांच्यावर नियंत्रण लादायला सुरुवात केली, हा एक घटक झाला. यांच्याच कार्यकाळामध्ये म्हणजे 1900 मॅकडोनल आयोग, लॉर्ड मॅकडोनल यांच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाची स्थापना करण्यात आली जो दुष्काळ आयोग म्हणून ओळखलं जातं, मॅकडोनल आयोगासाठी अध्यक्ष, ओके. त्यानंतर 1901 घडलेल्या 2-3 घटना, पहिली घटना म्हणजे सिमला या ठिकाणी शिक्षण परिषद आयोजित केली, सिमला या ठिकाणी शिक्षण परिषद 1901 म्हटलं तरी तुमचं उत्तर काय असणार आहे, लॉर्ड कर्झन असणार आहे. वायव्य सरहद्द प्रांताची निर्मिती असेल किंवा रॉयल नेव्हीची स्थापना करण्यात आली होती, रॉयल नेव्हीची स्थापना ही सुद्धा 1901 करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर शेतकऱ्यांची जी पिळवणूक होते ही रोखण्यासाठी पंजाब अँड एलिनेशन कायदा करण्यात आला. संस्थानिकांचं म्हणजे आता एक दुसरा घटक आहे, लॉर्ड कर्झन यांच्याच कार्यकाळामध्ये इम्पेरियल कॅडेट कोरची स्थापना करण्यात आली 1901. इम्पेरियल कॅडेट कोर म्हणजे काय आहे तर जे संस्थानिकांची मुलं आहेत त्यांना लष्करी शिक्षण देण्यासाठी ॲक्च्युली हे इम्पेरियल कॅडेट कोरची स्थापना यांच्याच कार्यकाळामध्ये करण्यात आलेली होती, हा घटकही तुम्ही या ठिकाणी अभ्यासू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर भारतीय रेल्वेची स्थिती सुधारण्यासाठी थॉमस रॉबर्टसन, म्हणजे रेल्वेची स्थिती सुधारण्यासाठी थॉमस रॉबर्टसन यांच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाची नेमणूक करण्यात आली आणि ॲक्च्युली हे जे थॉमस रॉबर्टसन आयोग होता ना यांनी ज्या शिफारशी दिल्या या शिफारशीनुसार भारतामध्ये काय झालं तर भारतामध्ये रेल्वे बोर्डाची स्थापना झालेली होती, हाही घटक तुम्ही तिथं अभ्यासू शकता किंवा त्याच्यावर तुम्ही थोडंसं फोकस करू शकता, ठीक आहे. हा घटक पण तेवढा महत्त्वाचा आहे, ओके. त्यानंतर यांच्याच कार्यकाळामध्ये अँड्रू फ्रेझर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी पोलीस सेवेतले दोष शोधण्यासाठी समिती नेमली, म्हणजे कर्झन यांच्याच कार्यकाळामध्ये. किंवा 1904 घडलेल्या 2-3 महत्त्वाच्या घटना, पहिलं म्हणजे भारताचा पहिला सहकारी पदपेढी विषय कायदा संमत केला, विद्यापीठ कायदासुद्धा 1904 संमत केला, प्राचीन स्मारकांचा संरक्षण कायदासुद्धा 1904 संमत केलेला होता, हेही तुम्ही इथं लक्षात घ्या. त्यानंतर बंगालची फाळणीची अधिसूचना केव्हा काढण्यात आली, 19 जुलै 1905. फाळणीची मूळ कल्पना होती सर विल्यम वॉर्ड यांची, फाळणीला विरोध केला होता सर हेनरी कॉटन यांनी. बंगालच्या फाळणीची अधिकृत घोषणा झाली होती 16 ऑक्टोबरला आणि लष्करी अधिकारी आहेत ना यांच्यासाठी क्वेटा येथे प्रशिक्षण केंद्र उभारलेले होते, म्हणजे कर्झन यांच्या कार्यकाळात बऱ्याच घटक तुम्हाला या ठिकाणचे बघायला मिळतात. तसंच लोकमान्य टिळक यांनी कर्झन यांची तुलना काय कुणाशी केली होती, औरंगजेबाशी केली होती, हेही तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. आता या घटकावर झालेला हा जर प्रश्न बघितला तुम्ही, भारतीय रेल्वेची स्थिती सुधारण्यासाठी लॉर्ड कर्झन यांनी कोणत्या आयोगाची स्थापना केली, यस थॉमस रॉबर्टसन 1905 रेल्वे बोर्डाची निर्मिती करण्यात आलेली होती, हा घटक आपण आता जस्ट बघितलेला होता. 1901 नेमलेला हा कायदा होता, आयोग होता आणि 1905 रेल्वे बोर्डाची झालेली स्थापना होती. खालीलपैकी कोणाला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक, लॉर्ड मेयो यांना म्हणतो आपण आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हटलं, मेयो यांना म्हटलं जातं, हे लक्षात असू द्या. त्यांचा खून झाला होता अंदमान या ठिकाणी, शेर अली यांनी त्यांचा खून केलेला होता, शेर अली यांनी त्यांचा खून केलेला, हाही तुम्ही तिथं पाहू शकता किंवा हे घटक तुम्ही थोडंसं फोकस करू शकता.
आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1911 मध्ये कोणाच्या कार्यकाळात भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवली? हार्डिंग दुसरा यांच्या कार्यकाळामध्ये, ठीक आहे. आता इथून पुढचे जे प्रश्न आहेत ते म्हणजे तुम्हाला आयोगाला विचारलेला जो घटक आहे ना, या घटकावर आधारित असणारे हे प्रश्न आहेत. म्हणजे आयोगाला आतापर्यंत कोणत्या कोणत्या घटकावर प्रश्न विचारले, कोणत्या वर्षी कसे विचारले, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण आता हा इथून पुढचा जो घटक आहे ना तो अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला दिलेला खालीलपैकी खालील वर्णनावरनं गव्हर्नर जनरल ओळखा. कुर्ग संस्थान खालसा केलं, अलाहाबाद येथे रेव्हेन्यू बोर्डाची स्थापना केली, पेनिन्सुलर व ओरिएंटल या आगबोट कंपन्या सुरू केल्या, तर तो गव्हर्नर जनरल कोणता हे ओळखा म्हटलं. लक्षात येते तुम्हाला कुर्ग संस्थान खालचा म्हणजे विल्यम बेंटी, अलाहाबाद येथे महसूल मंडळाची म्हणजे रेव्हेन्यू बोर्डाची स्थापना, ओके, म्हणजे तुमचा कोण असणार आहे या ठिकाणी, लॉर्ड विल्यम बेंटिक हे उत्तर असणार आहे. यांच्या बाबतीमध्ये मी एक्स्ट्रा पॉईंट जे अगोदरच्या सेशनमध्ये म्हटलं होतं, पेनिन्सुलर व ओरिएंटल या आगबोट कंपनी यांनी सुरू केल्या, हाही घटक तुम्हाला इथं लक्षात ठेवू शकता. किंवा लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्याच कार्यकाळामध्ये सेशन जज किंवा सेशन कोर्ट हे निर्माण करण्यात आलं होतं, याच्यामुळे सेशन जज हे सुद्धा पद यांच्याच कार्यकाळामध्ये निर्माण झालेलं होतं, हे तुम्ही या ठिकाणी ॲडिशनली म्हणून लक्षात ठेवू शकता, ओके. तर हा घटक एक महत्त्वाचा आहे. किंवा तुम्हाला असं म्हटलं जे अगोदरच्या सेशनमध्ये मी कव्हर केलं होतं, जिल्हा न्यायाधीश हे पद कोणी निर्माण केलं, अगोदरचा जे फर्स्ट नंबरचं लेक्चर झालं होतं किंवा त्या सुरुवातीच्या भागामध्ये तुम्हाला तो कव्हर केलेलं आहे, लॉर्ड कॉर्नवेलिस यांनी केलेलं होतं असं म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे जो वनसेवा मुख्य 2017 विचारला होता, कायमधारा पद्धतीसारख्या जमीन सारा वसुला पद्धतीने कोणी सुरू केल्या? कायमधारा म्हणजे लॉर्ड कॉर्नवेलिस. एक सिंपलचा असा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता, ठीक आहे, सिंपल आहे. पुढचा प्रश्न आहे, एल्फिन्स्टनने साताऱ्याचा पॉलिटिकल एजंट म्हणून कोणाची नियुक्ती केली? ग्रँड डफ. करेक्ट आन्सर काय होतं? ग्रँड डफ यांची नेमणूक केली होती. आता एल्फिन्स्टन म्हणजे जेव्हा पेशवाईचा अस्त झाला म्हणजे 1818, त्यानंतर 1819 पासून 1827 या कार्यकाळात तो बॉम्बे प्रांताचा काय होता, गव्हर्नर होता. प्रशासकीय सोयीच्यासाठी त्यानं काय केलं होतं, प्रशासकीय सोयीसाठी ना ह्या प्रांताचं विभाजन त्यानं 4 भागामध्ये, ॲक्च्युली 5 भागामध्ये, म्हणजे 4 भाग मेन होते, 5वा म्हणजे जो साताऱ्याचा राजा म्हणून त्या ठिकाणी त्याला तो सेपरेट भाग त्यानं केला होता आणि त्याच्यावर त्यानं अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता एल्फिन्स्टननं प्रशासकीय सोयीसाठी महाराष्ट्राचं विभाजन 5 भागामध्ये केलं, 4 भाग म्हणजे 4 ठिकाणं, पुणे, खानदेश, कर्नाटक आणि अहमदनगर, आणि 5वा भाग होता तो म्हणजे सातारा, कारण ती साताऱ्याची गादी होती. मग पहिल्या 4 भागावर त्यांना जिल्हाधिकारी आहेत ना त्यांचे प्रत्यक्ष नियंत्रण प्रस्थापित केलं आणि त्याच्यावर काही व्यक्तींची नेमणूक केली. पहिला भाग होता तो म्हणजे खानदेश, आणि या खानदेशावर त्यांना कॅप्टन ब्रिग्ज यांची नेमणूक केली. कोणाची नेमणूक केली? खानदेशावर कॅप्टन ब्रिग्ज यांची नेमणूक. धारवाड जो भाग होता दुसरा, या धारवाड भागावर त्यांनी थॅकरे म्हणून जे अधिकारी होते, थॅकरे यांची नेमणूक केली. तिसरा भाग होता तो पुण्याचा होता, त्यांच्यावर त्यांनी हेनरी रॉबर्टसन यांची नियुक्ती केली. मी हे का सांगतोय, याच्यावर आयोगाने विचारलंय तुम्हाला कोणत्या भागाचा कोण प्रमुख होता. खानदेशाचा होता कॅप्टन ब्रिग्ज, धारवाडचा होता थॅकरे, पुण्याचा होता हेनरी रॉबर्टसन, आणि अहमदनगर एक शेवटचा भाग होता आणि या भागावर त्यांनी नेमणूक केली होती पॉन्टिंजर किंवा पॉटिंजर यांची नेमणूक या ठिकाणी त्यांनी केलेली होती. हा घटक तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ठीक आहे. म्हणजे एल्फिन्स्टन यांच्याबद्दल बघताना हा घटक तुम्हाला महत्त्वाचा आहे. आता प्रश्न निघालाच आहे एल्फिन्स्टन यांच्याबद्दल डिस्कस करताना, मग एल्फिन्स्टन यांच्याबद्दल आणखी तुम्हाला जर डिस्कस करायचं असेल तर काही घटक किंवा काही मुद्दा तो त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा त्यांचा अभ्यास करत असाल ना तर तुम्हाला त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये दिलेलं योगदान बघणं गरजेचं आहे. आता यांनी काय केलं एल्फिन्स्टन यांनी, जेव्हा पेशवाईचा अस्त झाला म्हणजे ब्राह्मण वर्ग होता बरोबर, ब्राह्मण वर्ग नाराज झालेला होता, मग ब्राह्मण वर्गाला खुश करण्यासाठी त्यांनी 1821 पुण्याला संस्कृत कॉलेज सुरू केलं, संस्कृत कॉलेज, ठीक आहे. आणि या कॉलेजमध्ये नावच आहे संस्कृत, म्हणजे संस्कृतमधून शिक्षण म्हणजे ब्राह्मण वर्गाच्या मुलांसाठी याचा त्याचा फायदा त्यांनी या ठिकाणी करून दिलेला होता. परंतु त्यांनी लगेच या ठिकाणी इंग्रजीचा समावेश केला का? नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे पुण्यामध्ये सुरू केलेलं संस्कृत कॉलेज होतं, या संस्कृत कॉलेजमध्ये मराठीचा समावेशसुद्धा 16 वर्षांनी केला, म्हणजे 1837 ॲक्च्युली या कॉलेजमध्ये मराठीचा समावेश करण्यात आलेला होता.
1837 नंतर जर तुम्ही पुढे बघितलं इंग्रजी भाषा म्हणजे या कॉलेजचं नाव बदललं 1851 मध्ये म्हणजे 30 वर्षांनी आणि त्याचं नाव केलं पूना कॉलेज आणि याची जी भाषा होती ही संस्कृत काढून त्या ठिकाणी इंग्रजी भाषा केलेली होती कधी 1851 म्हणजे जेव्हा पेशवाईचा अस्त झाल्यानंतर लगेचच त्यांनी हे घटक चेंज केलेला नव्हता संस्कृत कॉलेज 1821 ते 1851 पर्यंत होतं 1851 त्याची भाषा इंग्रजी केली आणि पूना कॉलेज नाव केलं आता ह्याचं नंतर पुन्हा विभाजन झालेलं होतं म्हणजे 1861-62 मध्ये बघा या पुन्हा कॉलेजचं दोन कॉलेजमध्ये विभाजन झालेलं होतं एक होतं डेक्कन कॉलेज ते इंग्रजीमधून दिलं जाणारं शिक्षण आणि दुसरं होतं फर्न्याक्युलर कॉलेज ओके जे मराठीमधून असणारं परंतु फर्न्याक्युलर कॉलेजसुद्धा परत चाललं नाही ते सुद्धा बंद झालेलं होतं म्हणजे मला सांगण्याचा मुद्दा किंवा तात्पर्य एकच घटकाचं होतं की एल्फिन्स्टन यांनीच 1821 पुण्याला संस्कृत कॉलेजची स्थापना केली त्याची वंशवळ त्याच्यामध्ये कसं चेंजेस होत गेले तोही भाग तुम्हाला या ठिकाणी पाहणं जास्त महत्त्वाचं आहे किंवा या घटकावर फोकस करा तर एल्फिन्स्टननं साताऱ्याचं पॉलिटिकल एजंट म्हणून ग्रँड डपची नेमणूक केली भारतीय प्रशासकीय दृष्टीनं 5 भागामध्ये विभाजन केले होते पहिला होता खान्देश त्याच्यावर प्रमुख होते कॅप्टन ब्रिग्स दुसरा होता धारवाड त्याचे प्रमुख होते ठाकरे तिसरा भाग होता पुणे हेनरी रॉबर्टसन यांची नियुक्ती चौथा भाग होता अहमदनगर पॉटिंजर यांची नेमणूक केलेली होती म्हणजे हे जे भाग सांगतोय मी पुढचे हे तर फोकस करा खान्देश ओके ठाकरे पाहिजे ठाकले झाले ठाकरे म्हणजे इथला जो भाग आहे तो ठाकरे ओके ही व्यक्ती होती या ठिकाणी तुम्ही हे बघू शकता महत्त्वाचं आणि जो साताऱ्याला पॉलिटिकल एजंट म्हणतो ना ग्रँड डफ यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे हा घटक तुम्ही या ठिकाणी फोकस करू शकता किंवा याच्यावर थोडंसं लक्ष देऊ शकता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानवर जगावायचे आहे हे वक्तव्य कोणाचं हा विधान विचारले PSI पूर्व 2012 तर त्याचं करेक्ट आन्सर येतं भारत मंत्री बर्कनहेड म्हणजे हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचं आहे हे प्रसिद्ध वाक्य कोणाचं असं म्हटल्यानंतर तुमचं करेक्ट आन्सर असेल भारत मंत्री बर्कनहेड तर हे जे घटक आहेत याच्यावर थोडासा फोकस करा आणखी एक भाग पुढं कव्हर केला जाईल ठीक आहे